कर्जत उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांना आदर्श उपजिल्हाधिकारी पुरस्कार मिळाल्यानंतर कर्जतचे माजी उपसरपंच दादा सोनमाळी यांनी गंभीर आरोप करत या पुरस्काराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कर्जत तालुक्याच्या प्रांताधिकारी यांना आदर्श उपजिल्हाधिकारी पुरस्कार मिळण्यासारखे यांनी काय काम केलं आहे असा प्रश्न उपस्थित करत कर्जत महसूल विभागाची जिल्ह्यात सर्वात जास्त दयनीय अवस्था झालेली आहे. तालुक्यात वाळू उपसा जोरात सुरू आहे. केसेसमध्ये बाहेरच्या व्यक्तींचा हस्तक्षेप असतो. तलाठ्याच्या नियुक्त्याही सोयीनुसार केल्या जातात अशा गंभीर आरोपांसह अनेक शासकीय कामांचा उल्लेख करत सोनमाळी यांनी प्रश्न उपस्थित केला असून त्यांचा सत्कार करणाऱ्यांबाबत बोलताना अधिकाऱ्यांच्या जवळ जाऊन आपल्या भागाचा विकास होणार नाही असे म्हणत अशा प्रांत अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी करत याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे असे आवाहनही दादा सोनमाळी यांनी केलं आहे. प्रांताधिकारी यांच्यावर सोनमाळी यांनी गंभीर आरोप केल्यानंतर याबाबत प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना प्रतिक्रिया विचारली असता संबंधित व्यक्तींनी केलेले सर्व आरोप निराधार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोनमाळी हे खासदार सुजय विखे यांचे कट्टर समर्थक असून या विषयात खासदार विखे व आमदार रोहित पवार कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी आशिष बोरा, महाराष्ट्र न्यूज 10, कर्जत.